कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. मला फिवर आला की मॉम कोल्ड वॉटरच्या स्ट्रिप्स ठेवायचे डोक्यावर. कुठे होतीस तू? किती वेळ न्यायला गेलं होतं मी? याची काहीच गरज नाहीये, थोडा आराम केला की वाटेल बरं. बरं निशी, पण तुला याने बेटर वाटेल. सॉरी, त्याच्यामुळे तुझी झोप अर्धवट राहिली. निशी, पण असंच बोलत बसलो ना तर कोणाची झोप होणार नाही. तू आता मला माझं काम करू दे, तू झोप. निशी प्लीज, तू झोप प्लीज. मी या स्ट्रिप्स तुझ्या कपाळावर ठेवते. निशी प्लीज. तू एवढी फिट आहेस. मी इथे आल्यापासून तुला कधीच असं एवढा आजारी पडताना बघितलं नाहीये. मागे आगीत अडकली होतीस तेव्हा त्याचा स्ट्रेस घेतला होतास, पण अशी आजारी नाही पडलीस. असं झोपेत बडबडताना कधीच नाही पाहिलं तुला मी. काय झालंय निशी, कोणी काही बोललंय का तुला? तू कशाच एवढं टेन्शन घेतलंयस? त्रास. मी पण आतून अशी जळतय आणि माका होणारा त्रास कुणाकच समजणार नाही. आता माझ्या मनातल्या आगीची धग ना तुका पण अशी जाळत रवात. सर, आणि माझं लग्न होणार आहे, दोन्ही कुटुंबांची परवानगी आहे. पण ती चांगली गोष्ट आहे ना? ज्याच्यासाठी तू माझ्या श्रीनूकडे पाठ फिरवलीस ना, त्या संसारात तू कधी सुखी होणार नाहीस. नाही तुका या लग्नाचा सुख मिळणार. आमचा संसार नीट होईल ना? मी आणि नीरज सर सुखात राहू का नाही राहणार? प्रेम आहे ना एकमेकांवर. अँड नीरज खरंच खूप चांगला मुलगा आहे. इज अ जेम ऑफ अ पर्सन. शिव, तुला कधीच हर्ट करणार नाही आणि दुसऱ्या कोणालाही तुला हर्ट करू देणार नाही. सगळं नीट होईल. तू प्लीज आता कशाचाच विचार करू नको. तू झोप आता, तुला रेस्टची गरज आहे. ओके, झोप, शांत झोप आणि मला माझं काम करू दे. अजून वाढलाय. स्ट्रिप्स ठेवल्या काल रात्री, बट तेवढ्या पुरता कमी झाला, बट आता ताप अजून वाढलाय. ताप साधा नाही आहे. कोण
मी नक्की कशाचं तरी टेन्शन घेतलंय. ती 2 दिवसात एंगेजमेंट आहे. मला हे दादांना आणि उमा मौसला सांगायलाच हवं. लालिताई, अहो तुमच्यासाठी चहा घेऊन येत होते. बरं, मी काय म्हणते, झोप झाली ना तुमची व्यवस्थित? हा झाली. नाही, मला वाटलं काल जे काय झालं त्याचा रात्रभर विचार करत बसला असाल, स्वतःला त्रास करून घेत असाल. त्रास व्हायत माझ्या दुश्मनांका. दुश्मन? लालिताई, इथे दुश्मन कोण आहे? सगळे तर आपलेच आहेत. आता त्या मेघनाताई, त्यांचं पण आता आपल्या घराशी नातं जोडलं जाणार. मग आणखी कोण आहे? हो मंजू. ओवी, काय झालं मंजू काकी? अग, सकाळ सकाळी एवढ्या घाईत निघालीस कुठे? ते ऍक्च्युली माझं दादांकडे काम होतं अर्जंट. ते निशी. निशी? निशीचं काय झालं? मंजू काकी, निशी रात्रभर रडत होती. मी तिला विचारायला गेले आणि ती. मंजू काकी सॉरी, मला ना हे सगळं आधी दादांना सांगायला हवं. मी तुला सगळं नंतर सांगते. ओके? हो ठीक आहे, मी उमा ताईंना कळवते. ओके. ओवी, गो ओवी, गो ओवी, ओवी गो. काय म्हणते ना मी? काय झालं लाली आत्या? ताज म्हणते मी. काय झालं? आग लागली आहे का कुठे? खरी आग लागली आहे. जा, तू दादाच्या खोलीकडे बंब घेऊन निघालस. निशी, निशी, निशीचं काय? मला दादांना आणि मावशीला निशी बद्दल काहीतरी इम्पॉर्टंट सांगायचंय. हो, घरात दुसरी पण माणसं असत. माका सांग काय ता. तुम्हाला? हा माका. काय गो, माका सांगण्यासारखा नाही का? माका सांगूच नाही. हा, एवढ्या तेवढ्या दादाकडे कशाक जायचा? नाही नाही, यात आता नक्की काय करायचं ते दादाच डिसाईड करतील. अगो ओवी, ओवी. ह्या आता काय सांगता दादा? ह्या पुराक ना आधी घरातून बाहेर काढूक वया. सगळीकडे नुसता नाक खुपसता. दादा सॉरी, मी तुम्हाला न विचारता आत आले, पण रिझन असत असत. निशीला खूप ताप भरलाय. हो, ती काल रात्री झोपेत काहीतरी बडबडत होती म्हणून मी तिला उठवायला गेले तर तिचं अंग तापलं होतं. मी मिठाच्या पाण्याच्या स्ट्रिप तिच्या कपाळावर ठेवल्या तेव्हा तिचा ताप उतरला. बट आज सकाळी उठून बघितलं तर परत तिचा ताप चढला होता. पण मग रात्री का नाही उठवलं? मी येणार होते तुमच्याकडे पण तिने मला थांबवलं. ते तुम्ही काळजी करत बसाल म्हणून. म्हणजे मी काय जा बोललंय त्या निशीने काय एक सांगितलेला नाया. नशीब माझा. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.